समजा ब्रिज जी भगदड झाली, जे स्टॅम्पडिंग झालं, त्यानंतर आम्ही याच्यामध्ये याचिका दाखल केली होती हायकोर्टामध्ये. याची सुनावणी चालू असताना आमच्या हातात एक रिपोर्ट लागला, त्यामध्ये वेस्टर्न रेल्वेने एक खोटा रिपोर्ट दिला की चर्चगेट ते विरार याचा त्यांनी सर्वे केला आणि या सर्वेमध्ये कोणताही पूल हा धोकादायक नसल्याचा त्यांनी दावा केला आणि तो दावा एकदम सचल खोटा निघाला. आणि त्यानंतर हा एक्सिडेंटची घटना घडली, त्यानंतर चर्नी रोडची घटना घडली, त्यानंतर अंधेरीचा गोखले ब्रिज पडला आणि त्यानंतर आता हा सीएसटीचा ब्रिज पडलेला आहे. सीएसटीचा जो सेंट्रल रेल्वे आहे त्या दरम्यान त्या ह्या एक्सिडेंटची घटना घडल्याच्या नंतर सरकारने किंवा रेल्वे मंत्रालयाने ठाणे ते विटी असा एक सर्वे केला, एक ऑडिट केला आणि त्या ऑडिटमध्ये त्यांना असं निष्पन्न झालं की कोणताही ब्रिज हा धोकादायक नाही आणि ठाणे ते विटी हा त्यांचा सर्वे हा 2 तासामध्ये कवर केला. हालांकि यांनी म्हणजे प्रत्यक्ष जर पाहिलं तर तुम्ही की एका स्टेशनला जर उतरलं तर 2-3 तासापेक्षा कमी वेळ लागू शकणार नाही, म्हणजे कमीत कमी वेळ पाहिजे झाला असं असताना त्यांनी 2 तासामध्ये ठाणे ते विटी हा त्यांनी कवर केला. महिने रिपेअर केला होता, मग ही डागडुगीची गरज होती किंवा 100% धोकादायक नसल्याचा असा खोटा रिपोर्ट त्यांनी दिला, त्याच्यावरती हा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. या संदर्भात जेव्हा एल्पिशनची हा जो पूल जे भगदड झालं किंवा स्टॅम्पॅडिंग झालं त्यानंतर आम्ही दोषींवरती कारवाई करण्यासाठी आम्ही तक्रार दाखल केली होती. त्या तक्रार भोयवाडा पोलीस स्टेशनला दिली, दादर रेल्वे पोलीस स्टेशनला दिली, त्या अर्जावरती त्या आजही ते याची चौकशी करतायत, स्टेटमेंट रेकॉर्ड करतायत, अजून कोणतीही कारवाई झालेली नाही.